आणि सगळ्याच वर्किंग वुमनच्या आयुष्यामध्ये जर प्रॉपर फॅमिली सपोर्ट असेल तर मला असं वाटतं स्काय इज द लिमिट, शी कॅन रीच एनी हाईट. जेव्हा तुम्ही फोर्स करणं काही डिसिप्लिन किंवा चांगल्या गोष्टींची अपेक्षा करता तेव्हा तुम्हाला ते आधी स्वतःमध्ये इम्बाईब कराव्या लागतात त्या व्हॅल्यूज, आणि जेव्हा तुम्ही ते करत राहता तेव्हा ऑटोमॅटिकली तुमचे सबऑर्डिनेट तुम्हाला फॉलो करत जातात. घडवायचं आहे आपल्याला मोठं होऊन काय व्हायचं आहे याचा आत्तापासूनच जर त्यांनी विचार केला आणि त्या दृष्टीने एक एक पाऊल वन स्टेप ॲट अ टाइम जर ते करत गेले तर नक्कीच मला असं वाटतं सक्सेस त्यांना मिळेलच. सांगायचं आहे की नुसतं देवींचं पूजन करण्यापेक्षा आपल्या आजूबाजूला माणसांमध्ये जी देवी आहे प्लीज तिला रिस्पेक्ट करा, तिला मदत करा, तिला सन्मान द्या. ते जर तुम्ही केलं तर खरोखरच म्हणजे ती एक देवीची पूजा होईल. नमस्कार, आज आपण नवदुर्गामध्ये एका महिला पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेणार आहोत आणि समाजामध्ये त्यांचं ज्या पद्धतीने पोलीस दलात काम आहे ते पोलीस दल आणि त्याविषयी कशा पद्धतीने आकर्षण होतं आणि काम या संपूर्ण पोलीस दलात कसं केलं जातं, समाजात वावरताना काय अडचणी येतात का, या सगळ्यांविषयी आपण आज जाणून घेणार आहोत. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर महिला सर्व क्षेत्रात अग्रेसर आहेत हे बोललं जातं, पण खऱ्या अर्थानं त्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी काय अपार कष्ट करावे लागतात, समाजासोबत आणि अनेकांसोबत कसं भांडावं लागतं हे देखील तेवढंच खरं आहे. आज आपण आपल्यासोबत आहेत महिला पोलीस उपायुक्त रुपाली आंबोरे यांचं आपण आज स्वागत करूया. मॅडम नमस्कार. नमस्कार. मॅम, पोलीस दलात यावं आणि एवढा आव्हानात्मक जॉब सांभाळावा हे सुरुवातीपासून वाटलं होतं? लहानपणापासून एक इच्छा होती की आपण करिअर करायचं तर काहीतरी वेगळं करायचं, आणि वेगळं करत असताना काहीतरी समाजासाठी आपल्याला जर करता येऊ शकलं तर तसं काहीतरी काम करावं असं लहानपणापासून मनात होतं. आणि पोलीस डिपार्टमेंट हे असं एक डिपार्टमेंट आहे ज्याच्यामध्ये तुम्ही काम करत असताना समाजाच्या वेगवेगळ्या घटकांशी तुमचा संपर्क येतो आणि त्या लोकांसाठी काहीतरी तुम्हाला करण्याची एक संधी असते, आणि म्हणून पोलीस खातंच हे ऑप्शन स्वीकारलेलं आहे. एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचं एकूण सगळं बायोडाटा आणि सगळं बघितलं, इंजिनिअरिंग सारखं शिक्षण म्हणजे एक एअर होस्टेस असं एक स्वप्न जे अनेकांना स्वप्न वाटतं ते सगळं सोडून थेट पोलीस दलात, यासाठी काही प्रेरणा होती का किंवा काही अशी मनात इच्छा होती का नाही पोलीस दलात मला जायचं आहे? प्रेरणा म्हणाल तर किरण बेदींचं आय डेअर हे मी पुस्तक वाचलं होतं, आणि खरोखरच त्यावेळेस सोशल मीडिया नव्हता किंवा इतर काही एंटरटेनमेंट नव्हतं आणि पुस्तकं हीच आपल्यासाठी मनोरंजन असायची, आणि जास्तीत जास्त पुस्तकं त्या काळात वाचली गेली, आणि त्या पुस्तकांमध्ये किरण बेदींच्या आय डेअर ह्या पुस्तकाचा माझ्यावर प्रभाव झाला. आणि त्याच्यामुळे एक जर महिला अधिकारी मेन्स वर्ल्ड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोलीस खात्यात इतका काही वेगळा जर चेंज घडवून आणू शकते तर आपल्यालाही असं काहीतरी वेगळं करायला हवं असं तेव्हा वाटलं होतं. आणि इंजिनिअरिंग केलं होतं मी, मुंबईतच जन्म झालेला आहे, शिक्षण झालेलं आहे. इंजिनिअरिंग नंतर मी UPSC साठी अभ्यास करत होते आणि सायमल्टेनियसली वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा देत होते, आणि त्याच्यातूनच माझं एअर इंडियामध्ये कॅबिन क्रू म्हणून सिलेक्शन झालं. जवळपास 1.5 ते 2 वर्ष मी एअर इंडियामध्ये कॅबिन क्रू म्हणून नोकरी केली. त्या काळात मला भरपूर जग फिरायला मिळालं, वेगवेगळे देश बघायला मिळाले, आणि दरम्यानच्या काळात MPSC थ्रू माझं फर्स्ट अटेम्प्टलाच DYSP म्हणून सिलेक्शन झालं. मग ती नोकरी सोडून मी पोलीस खात्यात आले, आणि असं म्हणतात माझे बरेचसे परिचित किंवा मित्र मैत्रिणी की एअर इंडियातून डायरेक्ट तुझं क्रॅश लँडिंग त्या MPAच्या पोलीस परेड ग्राउंड वर झालं. सो इट्स अ जर्नी आणि आय एम एन्जॉईंग. सुरुवातीला घरातून असं सांगितलं ना की बाबा पोलीस दल सोडून दुसरं काहीतरी जॉब करिअर करा किंवा आणखी एखादा अटेम्प्ट द्या, किंवा डेप्युटी कलेक्टर असेल, कलेक्टर असेल, UPSC चा अटेम्प्ट द्या, असं घरातून काही विरोध झाला नाही? नाही, माझी फॅमिली खूपच सपोर्टिव्ह आहे, रादर ते खूपच आनंदी होते. आणि आमच्या फॅमिलीत कुणीच पोलीस नव्हतं, त्याच्यामुळे मी माझ्या फॅमिलीतली पहिली पोलीस आहे. आणि फॅमिली म्हणाल म्हणजे आई वडील आहेत, माझे भाऊ बहीण आहेत, त्यांचा सगळ्यांचा नेहमी सपोर्ट राहिला, आजही सपोर्ट आहे. आणि मला अभिमानन सांगा असं वाटतं की आजही त्यांच्या सपोर्टमुळे मी हे सगळं मॅनेज करू शकते, ही नोकरी, फॅमिली, घर, माझे छंद, हे सगळं मॅनेज करायला माझा जो फॅमिली सपोर्ट आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. आणि सगळ्याच वर्किंग वुमनच्या आयुष्यामध्ये जर प्रॉपर फॅमिली सपोर्ट असेल तर मला असं वाटतं स्काय इज द लिमिट, शी कॅन रीच एनी हाईट्स. जेव्हा तुम्ही म्हणालात की किरण बेदींचं पुस्तक वाचलं, पुस्तक वाचणं आणि जेव्हा पोलीस दलात
पहिलं प्रोफेशनरी असेल तेव्हा प्रत्यक्ष ग्राउंडवर काम करणं खूप डिफरन्स जाणवला असेल. हा डेफिनेटली डिफरन्स होता. माझं फर्स्ट प्रोबेशन झालं अमरावतीला आणि यू वोंट बिलीव्ह, आता तरी आपल्याला महिला अधिकारी आजूबाजूला दिसतात पण त्यावेळेस ते अख्ख्या जिल्ह्यामध्ये मी एकटीच प्रोबेशनरी महिला अधिकारी होते. तर ते थोडंसं डिफिकल्ट होतं कारण अनेक गोष्टी असतात ज्या एका महिलेला असं वाटतं की आपण शेअर कराव्यात, तर त्यावेळेस कोणीच नसतं आजूबाजूला आपल्याला शेअरिंगसाठी. अनेक वेगवेगळ्या सिच्युएशन्स येतात आणि त्यावेळेस असं वाटतं की अरे कोणीतरी महिला आपल्याला सहकारी हवी होती. परंतु हळूहळू जसा जसा वेळ गेला तस तसं मी ऍडजस्ट होत गेले आणि त्या पुरुषांच्या जगामध्ये मी पण स्वतःला सांभाळून घेतलं. काय अनुभव होता पहिला जेव्हा अमरावती विदर्भात जाण्यासाठी बरेच अधिकारी घाबरतात किंवा विदर्भात जाण्यासाठी ते म्हणतात मला विदर्भ नको हवा तर मला बदली करून द्या. हे विदर्भाबद्दल बोलत होतं किंवा मराठवाड्याबद्दल बोलत होतं. जेव्हा आपली पहिलीच पोस्टिंग जर विदर्भात असेल आणि थेट अमरावतीला असेल तेव्हा मनात काही विचार आला असेल का की अमरावती मी पाहिलं नाही आहे? खूपच वेगळं जग होतं माझ्यासाठी कारण मी मुंबई शहरात वाढलेली आहे आणि एकदमच अमरावतीच्या ग्रामीण भागांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी इनिशियली प्रोबेशन पिरियड मध्ये तुम्ही जाता, त्यावेळेस लोड शेडिंग काय असतं हे मला मुंबईत काहीच माहिती नव्हतं आणि इतका प्रचंड उन्हाळा आणि तुम्ही एकटे असता प्रोबेशन मध्ये, तुमची फॅमिली तुमच्या सोबत नसते, पूर्ण वेळ तुम्ही पोलीस स्टेशनचं काम करत असता, तर ते खूप डिफिकल्ट होतं. म्हणजे मी फक्त माझ्या मित्रमैत्रिणींकडनं जे विदर्भात राहतात त्यांच्याकडनं ऐकलं होतं की लाईट नसते, उन्हाळा असतो आणि त्या उन्हाळ्याशी डील करताना रात्री आम्ही चादर ओली करून अंगावर घेतो कारण फॅन पण चालत नसतो. तर तो एक्सपिरियन्सही मला घ्यायला मिळाला. तर इट वॉज टफ बट इट वॉज काय म्हणतात एक्सपिरियन्स मधून तुम्ही शिकत जाता आणि थोडे टफ होत जाता आणि आव्हानांना तुम्हाला सामोरं जाण्याची आणखीन तुमची ताकद वाढते. जेव्हा अभ्यासात संघर्ष केला आणि नोकरीत संघर्ष या दोघांमध्ये असं वाटलं होतं का की आणखी थोडा संघर्ष केला असता तर आणखी मोठी पोस्ट मिळाली असती, त्या थेट UPSC ला जाता आलं असतं? तसं म्हणाल तर आय एम सॅटिस्फाईड कारण UPSC दिली तरी त्याचे चान्सेस आपल्याला माहिती नाही. कधी कधी वेगवेगळे फॅक्टर्स पण मॅटर करतात, फक्त तुमचं हार्डवर्क आणि अभ्यासच नाही तर अनेक फॅक्टर्स त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असतात. आणि मी समाधानी आहे की मला महाराष्ट्राच्या महाराष्ट्रासारख्या एका पुरोगामी राष्ट्रामध्ये राज्यामध्ये काम करायला मिळतं आहे. चांगल्या चांगल्या ठिकाणी मला पोस्टिंग्स मिळालेल्या आहेत आणि आपल्या लोकांमध्ये राहून आपल्या लोकांसाठी काम करणं हे फार वेगळंच एक अनुभव आहे. त्याच्यामुळे आय एम हॅपी. अनेक पोस्टिंग झाल्यात, अमरावती असेल, नाशिक असेल, ठाणे असेल. आव्हानात्मक काय वाटलंय की रेल्वेमध्ये देखील तुम्ही काम केलंय, ग्रामीण भागात देखील काम केलंय, शहरात देखील केलंय, वेगळ्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी अनुभव वेगळे आले असतील, माणसं वेगळी असतील, त्यांचे स्वभाव वेगळे आहेत, या सगळ्यांबरोबर ऍडजस्ट करण्यासाठी स्वतःची मानसिकता काही बदलावी लागते का? हो, तुम्हाला जेव्हा तुम्ही ऍज अ लीडर म्हणून काम करता तेव्हा तुम्ही हुकुमशहा म्हणून नाही करू शकत. तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांना एकत्र घेऊन काम करावं लागतं आणि एक टीम स्पिरिट बिल्ड करावं लागतं. आणि जेव्हा तुम्ही लीडर म्हणून काम करता तेव्हा तुम्हाला फ्रंटवरती राहून लीड करावं लागतं. असं नाही की तुम्ही फक्त कमांड्स दिल्या आणि मागे राहून बघत बसलात, तर ते तसं चालत नाही. अनलेस यू लीड फ्रॉम फ्रंट तुम्हाला तो फोर्स फॉलो करत नाही. आणि जेव्हा तुम्ही फोर्सकडनं काही डिसिप्लिन किंवा चांगल्या गोष्टींची अपेक्षा करता तेव्हा तुम्हाला ते आधी स्वतःमध्ये इम्बाईब कराव्या लागतात त्या व्हॅल्यूज. आणि जेव्हा तुम्ही ते करत राहता तेव्हा ऑटोमॅटिकली तुमचे सबॉर्डिनेट तुम्हाला फॉलो करत जातात. तर मला असं वाटतं की जेव्हा पण तुम्ही टीमचा भाग म्हणून काम करता तेव्हा प्रत्येक लीडरचं हे काम आहे की ही शुड बी परफेक्ट किंवा ही शुड बी रोल मॉडेल फॉर द फोर्स. आणि जर लीडर हा चांगला स्ट्रॉंग खमका असेल आणि तो जर आपल्या फोर्सला एक दिशा देऊ शकत असेल तर दॅट रिअली मॅटर्स आणि फोर्स तुमचा खूप मोटिवेटेड आणि स्पिरिटेड होऊन तुमच्या सोबत काम करतो. एक सर्वात तुम्ही म्हणाला फोर्स फोर्स विषयी आपण जे बोलतोय, एक अशी गोष्ट आहे की पोलीस दलामध्ये हायरार्कीला खूप महत्व आहे आणि ऑर्डर्स फॉलो करणं हे खूप महत्वाचं आहे आणि ते तितकंच त्या तत्परतेने देखील केलं जातं. पण जेव्हा ऍज अ लीडर म्हणून एक महिला असेल पोलीस दलात असो की कुठल्याही क्षेत्रात असो, एक सभोवतालची जे आपले सहकारी असतात विशेषतः समकक्ष अधिकारी हे जेव्हा एखाद्या महिला अधिकाऱ्यांकडनं ऑर्डर्स घेतात तेव्हा कुठेतरी मानसिकता ती कोणाची असो ती बदलतच असेल. असे काही अनुभव आले आहेत का की ऑर्डर्स फॉलो करताना अरे मला एक महिला म्हणून ट्रीट केलं जातं? नाही, अजिबात असा अनुभव मला आजपर्यंत आलेला नाही. कारण जेव्हा आम्ही युनिफॉर्म घालतो, एकदा युनिफॉर्म अंगात आला की वी आर जस्ट ऑफिसर्स
आणि आमच्या खाली असोत किंवा वर असोत, दे एव्हरीबडी ट्रीट अस ॲज ऑफिसर. त्याच्यामुळे महिला आहे आणि मग हिला आपण फॉलो नाही करायचं किंवा हिला लेस इम्पॉर्टन्स द्यायचा असा अनुभव मला आलेला नाही. जितका पुरुष अधिकाऱ्याला इम्पॉर्टन्स दिला जातो तितकाच एक महिला अधिकाऱ्याला जेव्हा आम्ही लीडर म्हणून काम करतो तेव्हा आमच्या सबॉर्डिनेट्सकडनंही सपोर्ट मिळतो आणि वरिष्ठांकडूनही सपोर्ट मिळतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की पोलीस डिपार्टमेंट त्या बाबतीत हे खूपच पॉझिटिव्ह आहे की असा काही बायस कधीही कुठे होत नाही. इफ यू आर ज्या रँकला तुम्ही आहात, ज्या पोस्टला तुम्ही रिप्रेझेंट करता आहात, त्या पोस्टचा जो काही ड्यू रिस्पेक्ट आहे तो तुम्हाला मिळतोच. पहिल्यांदा वर्दी घातली तेव्हा कसं वाटलं? हा खूपच म्हणजे इट वॉज ओव्हरवेलमिंग होत ते आणि खूप प्राऊड वाटलं. जेव्हा आपण या संपूर्ण करिअरमध्ये असं मागे वळून जेव्हा तुम्ही पाहतात तेव्हा अशा आठवणीत काही गोष्टी असतील ज्या चांगल्या आहेत किंवा वाईटही असतील, की एखादी केस सॉल्व्ह करताना खूप वाईट अनुभव आले असतील किंवा एखादी केस सॉल्व्ह केल्यानंतर मला खूप समाधान वाटलं असेल, तर मागे वळून बघताना काय वाटतं? एक माझ्या खूप लक्षात राहिलेली केस आहे. मी जळगावला SDPO पाचोरा म्हणून काम करत होते आणि जामनेर गावा जामनेर एक तालुका प्लेस आहे. त्या तालुका प्लेस पासून बराच दूर अंतरावर एकदम रिमोट ठिकाणी हा एक केस घडली होती. आम्हाला सकाळी सकाळी मेसेज मिळाला की एका विहिरीमध्ये एक बॉडी तरंगते आहे. मग ती बॉडी आम्ही बाहेर काढली, मग त्याचा पोस्टमार्टम वगैरे तिथेच स्पॉटवरती केलं. मग आम्हाला कळलं की ती बॉडी एका मुलीची आहे आणि ती मुलगी थोडी मायनर आहे, 15-16 वर्षांची आहे आणि तिचा एका पायाला पोलिओ झालेला आहे. आणि तिचं त्या बॉडी जेव्हा मला मिळाली तेव्हा ती एका गोणपाटात होती आणि पोट तिचं फाडलेलं होतं. तर आता ह्या बॉडीला अनआयडेंटिफाईड बॉडीला आधी आयडेंटिफाय करणं हे आमच्या समोर चॅलेंज होतं. जवळपास महिनाभर आम्ही प्रयत्न करत होतो, त्या बॉडीचे फोटोज आम्ही सगळीकडे पब्लिश केले, माहिती घेत होतो, पण आम्हाला बॉडीच आयडेंटिफाय होत नव्हती. मग आम्ही काय केलं की माझे जे काही चांगले ऑफिसर्स होते किंवा सबॉर्डिनेट्स होते त्यांची एक टीम बनवली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही जी बॉडी मिळालेली आहे त्याच्या मी फोटो घेऊन फिजिकली फिरा रस्त्यावर, पानटपरीवर, छोट्या छोट्या गावांमध्ये, प्रत्येक ठिकाणी तुम्ही हा फोटो दाखवा आणि विचारा की ही मुलगी कुठे पाहिलेली आहे का. जवळपास एक आठवडा गेला, आम्हाला काहीच यश आलं नाही. परंतु एक आठवड्यानंतर मला एक फोन आला की मॅडम काहीतरी माहिती आपल्याला मिळालेली आहे, तुम्ही लवकर या. तुम्ही इमिजिएटली तिकडे गेली तर माझ्या कर्मचाऱ्यांनी मला सांगितलं की मॅडम ही मुलगी जी आहे अशाच टाईपची एक मुलगी इथल्या जवळच्या एका गावामधून मिसिंग झालेली आहे, परंतु तिच्या आईने काही मिसिंग कंप्लेंट दिलेली नाही आणि ती सांगते की माझ्या मुलीला नातेवाईक कुठे बाहेर घेऊन गेलेले आहेत. मग आम्ही त्या मुलीच्या आईला घेऊन आलो, तिच्या नातेवाईकांना आणलं आणि मग त्याच्यानंतर जी स्टोरी आम्हाला समोर आली, त्यांना इंट्रोगेट केलं, ती खूपच धक्कादायक होती. ती मुलगी 15 वर्षाची होती, हँडिकॅप्ट होती आणि त्याच्यामुळे ती घरात राहायची. तिची आई बिचारी मोलमजुरी करण्यासाठी शेतावरती जायची. त्या दरम्यान त्या मुलीच्याच नातेवाईकांपैकी एका तिच्या चुलत भावाने तिचा गैरफायदा घेतला, त्यात ती बिचारी प्रेग्नंट झाली. आणि मग आता ही गोष्ट आता कशी लपवायची म्हणून मग तो भाऊ आणि अजून 2 भाऊ त्या मुलीला आम्ही आश्रमशाळेत टाकतो असं सांगून त्या आईला फसवून त्या मुलीला घेऊन गेले. त्यांनी तिथे त्या विहिरीजवळ नेऊन तिला आधी गळा दाबून तिचा खून केला, तिचं पोट फाडलं. ती ऑलमोस्ट 4 महिन्यांची गर्भवती होती. ते फिटस काढलं, फिटस पण विहिरीत टाकलं आणि त्या मुलीचा डेड बॉडी गौणपाटात बांधून त्यांनी ते पाण्यात टाकले. तो म्हणजे मग ह्या सगळ्या इंट्रोगेशन नंतर मग आम्ही आरोपी अरेस्ट केले. पण दिस वॉज द केस की मी ही माझ्या कधीच मी कधीच विसरू शकणार नाही की त्या मुलीचं कुठल्या म्हणजे वी ट्राईड एव्हरी टर्न एव्हरी स्टोन आणि वी ट्राईड टू रीच द अक्युज्ड. आणि मला असं वाटतं त्या मुलीला आम्ही काय थोडाफार न्याय देऊ शकलो, बट इट वॉज व्हेरी सॅड आणि अशा गोष्टी घडतात आणि असं असं नाही व्हायला पाहिजे ऍक्च्युली समाजामध्ये, बट थिंग्स आर हॅपनिंग. पोलिसिंग करायची वेळ येते, सर्वात महत्वाचं मॉब सायकोलॉजीला सामोरं जावं लागतं. तेव्हा बऱ्याच वेळा मॉब जेव्हा खूप मोठा असतो तेव्हा एक डेअरिंग देखील खूप महत्वाची असते. जेव्हा एखाद्या मॉबला हँडल करताना प्रसंग आला असेल तेव्हा काय मनाची स्थिती झाली असेल आणि कशा पद्धतीने हँडल केला असा काही प्रसंग आहे? असे प्रसंग मी रेल्वेला असताना DCP रेल्वे असताना असे बरेच प्रसंग झाले. मोठे मोठे लॉ अँड ऑर्डर झाले कारण ट्रेन बंद झाल्या, काही झाल्या की मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावरती यायची आणि मग अशा वेळेस आम्हाला जाऊन रश करून लोकांना समजावून अनेकदा दगडफेक व्हायची. त्या सगळ्या गोष्टींना आम्ही फेस केलेलं आहे. पण मला असं वाटतं की ते करेज तुम्हाला युनिफॉर्म घातल्यावरच येतं. जेव्हा तुम्ही ट्रेनिंगमध्ये 1 वर्ष तुम्ही त्या प्रोसेसमधून जाता, तुम्ही एक सिव्हिलियन
सर तुमचा जो प्रवास असतो एक पोलीस अधिकारी म्हणून तो 1 वर्षाचा असतो आणि त्याच्यात तुम्हाला मेंटली फिजिकली सगळ्याच गोष्टींनी प्रिपेअर केलं जातं आणि त्याच्यामुळे मॉबला फेस करताना वगैरे कधीच तुम्हाला भीती वाटत नाही कारण तुमचा युनिफॉर्म तुमच्या अंगावर असतो आणि फोर्स सोबत असतो त्याच्यामुळे मॉब फेस करताना कधीच भीती वाटत नाही. सध्या आपण जर गेल्या 2 वर्षात जर पाहतो आहे महिला मिसिंगचं प्रमाण खूप चर्चेला येत आहे आणि पण राजकीय क्षेत्रात ज्या पद्धतीनं विधिमंडळात असेल या सगळ्या गोष्टींमध्ये हा प्रश्न कायम उपस्थित होतो आहे की महिला मिसिंगचं प्रमाण खूप आहे. असं काही आव्हान आता वाटतंय का की नाही हे प्रमाण खरोखर वाढलं आहे? बेसिकली मला असं वाटतं आता पूर्णच आपलं जनरेशन जे आहे यंग जनरेशन ते पूर्ण सोशल मीडियाच्या आहारी गेलेलं आहे. काही चुकीच्या गोष्टी बघतात ते फॉलो करायचा प्रयत्न करतात आणि त्याच्यातून ह्या अशा गोष्टी होतात. अनेकदा मुली पळून जातात, मायनर असतात, पळून जाऊन लग्न करतात परंतु नंतर त्यांना मग ह्या चुकीच्याची जाणीव होते, पश्चाताप होतो. तर मला असं वाटतं ओव्हरऑल एक सोसायटी म्हणून, समाज म्हणून आपल्या सगळ्यांचीच जबाबदारी आहे. आपल्या घरात जर मुलगी आहे, शेजारी पाजारी कुठे मुलगी आहे तर त्या आई वडिलांचीच नाही, आजूबाजूच्या सगळ्याच लोकांची एक जबाबदारी आहे की त्या मुलीला सेफ एक एन्व्हायरमेंट आपण दिलं पाहिजे, तिला योग्य ते गायडन्स दिलं पाहिजे. ती जर चुकीच्या रस्त्याने जाते आहे तर असा नाही विचार केला पाहिजे अरे ती माझी मुलगी नाहीये, मी कशाला तिचा विचार करू. तुमच्या समोर जर काही चुकीचं घडताना दिसत आहे तर आपण आवाज उठवलाच पाहिजे, पोलिसांना संपर्क केलाच पाहिजे. तर ते असं वाटतं की एक समाजालाच असते एक चॅलेंज आहे आणि ते आपण सगळ्यांनी एकत्र आलो तरच आपण त्याच्यावर काही करू शकतो. आपण नवदुर्गांचा विषय करतो आहे आणि विशेष म्हणजे महिलांसाठी खास प्रेरणादायी असा हा सगळा इंटरव्ह्यूच आहे. महिलांना काय प्रोत्साहित कराल की विशेषतः मुली ज्यांना एक स्वतंत्र करिअर करायचं आहे, 2 गोष्टी का महत्वाच्या आहेत की तुम्ही आता म्हणाला सोशल प्लॅटफॉर्म जो आता खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्याचा खऱ्या अर्थानं उपयोग होण्यापेक्षा दुरुपयोग देखील खूप मोठ्या प्रमाणात होतोय. अशा सगळ्या गोष्टींमधून सांभाळून आपलं करिअर करायचं आहे, आपल्याला कुठेतरी उत्तुंग अशी भरारी घ्यायची आहे, यासाठी महिलांसाठी किंवा मुलींसाठी काय विशेष? मुलींना मी हेच सांगेन की तुम्ही फोकस राहा. तुमच्या आयुष्यातली जी काही महत्वाची वर्ष आहेत, जी डिसिझिव्ह असतात, त्या वर्षात जर तुम्ही काहीतरी चांगलं कॉन्क्रीट करू शकला तर तुमचं अख्खं आयुष्य बदलतं. आणि त्याच काळात जर तुम्ही चुकीच्या रस्त्याने गेल्यात, काहीतरी चुकीच्या गोष्टींना बळी पडलात तर तुमचं अख्खं आयुष्य त्याच्यामुळे सफर करतं. त्याच्यामुळे जी काही उमेदीची वर्ष असतात ती प्रत्येकाने, म्हणजे मुलींनीच नाही मुलांनी सुद्धा, ती फोकस राहणं खूप आयुष्यात आवश्यक आहे. आणि आपल्याला आयुष्यात काय घडवायचं आहे, आपल्याला मोठं होऊन काय व्हायचं आहे याचा आत्तापासूनच जर त्यांनी विचार केला आणि त्या दृष्टीने एक एक पाऊल 1 स्टेप ॲट अ टाइम जर ते करत गेले तर नक्कीच मला असं वाटतं सक्सेस त्यांना मिळेलच. आणि आपल्याला एक व्यक्ती सक्सेसफुल झाली की एक घर त्याच्यामुळे सुधारतं, घर बनत मग समाज बनतो आणि मग देश घडतो. तर प्रत्येकानेच हे जर पाऊल उचललं आणि स्पेशली यंग जनरेशननी तर डेफिनेटली म्हणजे आपल्याला कोणीच थांबवू शकत नाही. आणि आता नवरात्र चालू आहे, नवरात्रीच्या निमित्ताने आपण देवतांचं पूजन करतो आहोत. तर मला असं सगळ्यांना सांगायचं आहे की नुसतं देवींचं पूजन करण्यापेक्षा आपल्या आजूबाजूला माणसांमध्ये जी देवी आहे प्लीज तिला रिस्पेक्ट करा, तिला मदत करा, तिला सन्मान द्या. ते जर तुम्ही केलं तर खरोखरच म्हणजे ती एक देवीची पूजा होईल आणि नवरात्र खऱ्या अर्थाने तुमचं सफल होईल. सॉरी, नवरात्रीसाठी काय संकल्प असेल की मला भविष्यात हे करायचं आहे? एक चांगला माणूस म्हणून मला लोकांनी ओळखावं ही एकच इच्छा आहे. नक्कीच कर्तव्य दक्ष असणं आणि एक चांगला माणूस म्हणून ओळखलं जाणं ही इच्छा देखील व्यक्त होणं हे हा नवदुर्गाचं एक वैशिष्ट्य म्हणावं लागेल. आणि खऱ्या अर्थानं मुलींसाठी एक प्रेरणादायी, म्हणजे मुलींसाठीच नव्हे तर सर्वांसाठी प्रेरणादायी असं हे व्यक्तिमत्व आज आपल्याशी त्यांनी चर्चा केली आणि लेट्सअपच्या स्टुडिओत आल्या त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद. थँक्यू.